पुण्यामध्ये वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाणपूल मात्र उद्या जमीनदोस्त होणार आहे. कारण की हे पूल शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पाडण्यात येणार असून 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पूल पाडण्याचं काम सुरू होणार आहे. तसंच ते 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून प्राथमिक स्फोटाचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर बनवण्यात आला आहे. हा पूल कशा पद्धतीने पाडण्यात येणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. मध्यरात्री 2 वाजता ब्लास्ट करण्यासाठी या कामासाठी 400 मीटरच्या अंतरामध्ये फक्त 4 व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यातील 3 व्यक्ती पूल पाडण्याचं काम करणाऱ्या इडिफाईज इंजिनियर्स कंपनीचे अधिकारी असतील तर 1 पोलीस अधिकारी असेल. पूल पाडण्याच्या आधी 200 मीटरच्या अंतरावरील सर्वांना बाजूला हटवले जाणार असल्याची प्राथमिक माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.